गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। आज दुसरा दिवस सकाळचे 10:30 वाजलेत। माझ्या अंगोल झाली, आई जस्ट गेला अंगोल घेऊन, दुसरी दोघे रेडी आहेत, कपडे धुतले, आमचे घेतलेले बरोबर फिट झाले, सगळ्यांचे सगळ्यांना बरोबर फिट झाले, आता आयुष्य रेडी होते त्याच्यात। रेडी झाला भाई, रेडी त्याचे भाईला बी कपडा बरोबर होणार म्हणून डेंजर काय मरे तुझा की पाऊस पडले वाटतं त्याच्यात। अरे माझी चप्पल घालून गेला तो आई ओला ओला दाल लागेल मला आता चालेल। अरे यार केसा ओले बघा, इथून बाहेर निघलाच का इथं कॅफे आहे लगेच कॅफे कॅफेच बोललो मी बस। आज तुझा कोरा चा आला कैसे बैठे अभी फिर बैठे कैसे ऐसे ऐसे आय रे यस कैसा कैसा लगो जल्ले कॉफी लगो मन माला देता के ऐसा ठीक है। जो भी करना है इधर सामने ही करता हूँ। वाला बात करूँ कर रहा है काम है निका तो टाइम थाले इकड़ ना मनीष आता गेलं बाहेर पॅकिंग चाललं पोरांचे आता इकडनं आम्ही जाणार आहोत 2-3-4 पहिला तो काय भूमिका मकबरा जंटा वेरोला एलोरा झालं आपलं काम, चलो बाय निघालो आम्ही हॉस्टेल वरनं आणि आता गाडीत बसून पॉइंट करून घरी काय आहे माझं ते बायकोड आहे नो बट एक्सपिरियन्स मस्त होता हॉस्टेलचा म्हणजे टाइमपास करायला सगळा होता। आम्ही स्कॅन करायला घेतलेला आहे बघा काय स्कॅन आहे याच्यात समजून काहीतरी चिप आहे प्राईस टॅगला असेल ना काहीतरी बघून आपण ना तो कालचा टिक्का बीबी का मकबरा शिवाजी महाराजला ते काल मस्त सजवलेलं आहे ना खाली ते ब्रिजच्याच खाली तिथे एक म्युझियम आहे तिथे अख्खी स्टोरी आहे म्हणजे इकडचा घडलेला इतिहास जो अख्खा त्या ब्रिजच्या खाली असा आहे म्युझियम टाईप बनवलं जाऊ शकतो। आपण आता सध्या इकडनं जाऊ ते बोललो कुत्र्या टाकायला घेतले कुत्र्यांसाठी स्ट्रीट डॉग त्याच्याचसाठी आहे लोक चांगला नाही नको चला लोक पार्ले बिस्किट घेतात आम्ही काय घेतलं चलो लेट्स गो बाय हॉस्टेल। आता 5 किलोमीटर वर आहे बीबी का मकबरा सो चलो उधर चलते पहिला बाबाचा मकबरा काय मग बाबाने आग्र्याला आहे आग्र्याला लांब ठेवले का छोटा ताजमहल छोटूसा ताजमहल छोटूसा तिकीट काउंटर तुमचे तिकीट काढायचे आपल्याला आतमध्ये जायसाठी तुम्ही की मकबरी किती छोटा तिकीट काढता ओके किती बिलो 15-18 100 रुपये जुर्माना देणार होता कशासाठी आपले टोकन सांभाळून ठेवासाठी फॉरेनर तिकीट 250 इंडियन 20 रुपये 20
याचा फोटो झाला नाही. चल तिथे वरती गेलं चले. कम ऑन ब्रो चले. चल चुप ए बा. इथं पण कलाकारी केलेच काय बोलू जुबा चालता बाबा. अरे चल चल ना चल डेंग टाकते निस्ता लो 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 बाबा. इथं बघा बा मनीष दादांनी एक एक गोष्ट सांगितली याच्याबद्दल का ताजमहल अख्खा मार्बलचा आहे. ह्यो पण वाटत असेल अख्खा मार्बलचा पण इथपर्यंतच मार्बलचा आहे. याच्यावरती अख्खा मातीवाला काम आहे. एवढा मार्बल फक्त ते स्वस्त म्हणून स्वस्त ताजमहल कारण मार्बल काहीच वापरला नाही. एवढा मार्बल वापरले बाकीचा अख्खा मातीचा केले. और मी मध्ये येतो फोटो सगळे अँगलचे फोटो करलाय तुम्ही फॉर्मेशन साठी स्कॅन करायला आहे बाबाचा डावाचा पाहिजे होता. चल रे बाबा तू चल बाबा बसले बाबा. बीबीका मकबरा माझ्या हाईटच्याच फाटते कबर आहे आतमध्ये. पैसे सगळीकडे पैसे आहे मला भगवानी चल तर नाही मला भगवत काही नाही आतमध्ये बाबा तवरात बघ. चलो कुठं निकल पडो. मनीष भाऊ कुठे गेलो तो कॉलवर आहे. मनीष जरा स्कॅन करते बघ इन्फॉर्मेशन साठी. याला 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 इन्फॉर्मेशन बस नाही होता की आज या त्या तो स्कॅन करायला गेले इन्फॉर्मेशन साठी. ना व्हायला पाहिजे ना दिले तर कॉइन टाकून एक एक एक्झिट करायला लागते. त्याच्यात कॉइन टाकून आता याचा एक्झिट तो पण हरवला तर 200-250 रुपये पाहिजे. काहीच मेंटेन नाही इथं काहीच मेंटेन नाही. हे नाही आतमध्ये फाउंटेनवाली जागा नाही तिकडची जागा मेंटेनन्स काही नाही ना. पैसे कसले घेतात ना मेंटेन करत नाही. इकडे येत असेल तर बीबीच्या मकबऱ्याला जाऊ नका. दिसत नसेल आता पण हा मग 250 रुपये देऊन जाल ना आतमध्ये मेंटेन नाही काय ना काय. हॅलो मेंटेन नाही ठेवला पाहिजे काय काय नाही ठेवला. पैसा वेस्ट टाइम वेस्ट मग सुरू झालं तर पिसायला कबर तर बघू पण नका. कबर आहे दुसरं आतमध्ये बघायला काय आहे तर कबर मार्बलच्या नाव पायरी मार्बल लवले आणि सगळा सिमेंट पडले. बघायला काय तर कबर दिवस चिल्ल टकले बस रिव्ह्यू झाले बस. चला आता दुसरे स्पॉट वर जायचं का कुठे फोर्ट. चलो जायचं असेल तर जवळ असेल तर जवळच आहे काय बघ. पहिला दौलताबाद फोर्ट आहे हा कॅन्सल करू आपण. मग कैलास टेम्पल बस चलेगा. चलो दौलताबाद जायचं आहे का गाडी जात असेल तर जाऊन चालायचं असेल तर नको. चलो पोहोचलो आम्ही. ते दौलताबाद बोलतात पण आपण देवगिरी फोर्ट बोलायचा. देवगिरी ओल्ड नेम आपला नाव देवगिरी दौलताबाद नाही देवगिरी. मला पाणी असेल तिकडे वरती जायची खूपची हिंमत सध्या नाही. जाम वॉकिंग दिसते सो इथं जाऊन बघू. इथं आता बघू हे काय सांगतात. तुमचा लगीन होता का समचं पण आईस्क्रीम चल काय नाही पाणी नाही परत गाडीत बसायला घेतलंय. इकडचे इकडे इकडे पण जायला अख्खा फिरून एक तास लागेल. तिकडे जायला 2 तास लागतील. तेवढा टाईम इथं वेस्ट करणार का काय आहे नाही. सो इकडनं पुढे 14 किलोमीटरला मंदिर आहे तिकडे जायसाठी निघू या. चलो चलो गाडी लावली तिकडे
आता निघालोय कैलाश मंदिराकडे. सूरज दादा खुश दिसते मला एकदम एकदम तरोताजा झालेत कैलाश मंदिराचं नाव ऐकून. बुकिंग काउंटर अँड क्लॉक रूम इथं बुकिंग काउंटर आहे का नाही? ते एंट्री आहे जो बुकिंग काउंटर आहे. एंट्री फी फॉर इंडियन सिटीजनचे 40 आणि फॉरेनरचे 600. काय तुम्हाला 700 भरायला लागतं? तुम्ही 40 मी 600 हो ना. तुम्ही फॉरेनर नाही का? मग 15 वर्ष ते खाली आणि 15 वर्ष राहिलेला बाप आयुष लांब नाही. आयुष 1 वर्ष पुढे गेला ना. हा तेच वापरा ना. इकडे इन्फॉर्मेशन वाली तो परत QR आहे इकडे जो तिकडे पण होता इथे येलोरा केव्सला. तो मकबरा जसा आम्हाला फ्लॉप वाटला तसा तो QR फ्लॉप होता. आणि यो QR वर्क करते आम्ही बघितलं जश त्याच्याशी भेटते इन्फॉर्मेशन. इथे पण सेम कॉईन वाला सिस्टीम आहे. मोबाईलचे स्कॅनर QR कोड एंट्री सगळ्यांचा. तसं एक्झिटला हा परत द्यायचा मशीन होईल हाताला मग एक्झिट. मंदिर असं दिसते अख्खा डोंगराच्या मध्ये. हा वर्ल्डमध्ये एकच असं पीस आहे जो कुठून दगड हाणून नाही बनवला पण तो अख्खा डोंगरच होता. हा ते डोंगराला काफ करून हा मंदिर तयार केले. जेव्हा हा मंदिर तयार केला जी दगड माती जी उरलेली होती ती आजपर्यंत भेटली नाही. एवढं पण संशोधन जेवढं पण शोध लावून ते आजपर्यंत जी दगड माती जी काढली असेल करताना ती आजपर्यंत कुठेच भेटली नाही. गेली कुठे काय कोणालाच माहीत नाही. अख्खा हा एक डोंगर होता. तो डोंगर जॉईंट आहे बघा ना. एकच अख्खा हा डोंगरच आहे. डोंगराचं मंदिर तयार केलं ते काफ करून. पुरा कालू काय आतमध्ये अरे शंकरची पिंडी आहे. तो काम वेगळं आहे. प्रत्येक पिलर वर कार्विंग हायच आहे सगळ्याकडे अख्या मंदिरावर. मंदिरातून बाहेर आलो. हा वरतीच आहोत अजून. काय काय हे चाललंय आपण आलो तिथून. प्रजाला काही बी बरोबर ते Thank you.
निघालो आम्ही मंदिराच्या बाहेर. इथून पण वरती चढायला आहे, तिथून वरती चढायला आहे, तिथून एक रस्ता आहे, तिथे लेणे आहेत बघायला. येस हा डुबू खाओ इझी ना, एकदम इझी. डुबुक डायरेक्ट डुबुक इकडे कवडा खोल असेल हो, डेंजर खोल. ते बघ ना ते लास्ट पायऱ्या दिसतात तिथं, त्याच्यानंतर काही दिसत नाही, तो एंड असेल. ठीक आहे बरोबर. तेव्हा ती लोक तिथे गेले तिकडून एक पायरी आहे तिथं वरती चढायला, अख्खा गोल मंदिराची. सध्या ताकद नाही तेवढी फिरायची. आणि अशा प्रकारे आमची एक्झिट झालेली आहे. आयुष बघ कुवा खाते. हो गया ये भी पोहोचला, तर 5 वाजतील मला वाटतं नाशिकला. जेवणाचा स्टॉप घेतला आम्ही आता नाशिक हायवे, नाशिक हायवे नाही गोठी गोठी साईडच्या रोडला लागू, पण आधी जेवण घेतो बाहेर स्टाईल. मेरे साथ अन्याय हुआ है. गोड खाऊन पोट भरलेला आहे. अन्याय हुआ है मेरे साथ. ठीक आहे नॉनव्हेज नाही करेगा ऐसा. या 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 कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा. जेवला तो दाबून जेवली, जेवून झाला आमचा निघायला. चहा कॉफी साठी उतरलाय सगळे. दुसरा तो तिथं आहे. आर एच